महत्त्वाचं म्हणजे पहिल्यापासूनच गोंदिया जिल्हा द्यायचा असं ठरलं होतं आणि प्रफुल्ल भाईंचंच होतं की आपण हा जिल्हा आपल्याला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये आपला आमगाव हा विधानसभा क्षेत्र आहे आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला काम करता येईल. माझं काम तर या तीन या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा आहेत त्याच्यामध्ये माझं काम आहेच, नाहीतरी दोन विधानसभा चंद्रपूरचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचं काम सुरू आहे आणि त्या दृष्टीने काम काही अडचणीचं नाही मला वाटते. प्रशासनही सांभाळायचं आहे, पक्ष मजबूत करायचा आहे या जिल्ह्या म्हणजे जास्त जास्त जागा निवडून. आता महत्त्वाचं म्हणजे प्रशासनासोबत आपल्याला कामसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि पक्षालासुद्धा महायुतीचं जे सरकार आहे त्याचंसुद्धा मजबूतीकरण आपल्याला करावं लागणार आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. नांदेडची जी घटना घडली, काही सोशल माध्यमांमध्ये औषध प्रशासन विभागाकडे जे आहे ते टीका करण्यात आलेली आहे. तुमची तुमच्या विभागाची काय भूमिका आहे नेमकं औषध पुरवठ्यांमध्ये? महत्त्वाचं म्हणजे हॉफकिन्स जे आहे, पहिले यापूर्वी काय होतं की आमच्याकडे अधिकार होता की सगळं मेडिसिन्स वगैरे आपण खरेदी पहिले आमच्याकडून होत होता. मग मध्येच आपण कायदा झालेला विधानसभेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्राधिकरण निर्माण झालं आणि प्राधिकरणच्या माध्यमातून त्या मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण तयार झालेलं आहे आणि त्या प्राधिकरणच्या माध्यमातून म्हणजे फार मोठा मेडिसिनचं जे खरेदी आहे ते आरोग्य विभागाच्या माध्यमातून होतो आणि ते सगळं आरोग्य विभागाच्या माध्यमातून होत असल्यामुळे ते सगळं त्या विभागाकडे जाते आणि हे सगळं जे टेंडर्स वगैरे आहेत ते सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राधिकरणच्या माध्यमातून होत असतो आणि मेडिसिनचा काही कमतरता आहे असा काय प्रकार घडलेला नाही. थोडाफार आपल्याला जे अधिकारींचा जे कमतरता होता त्यापुरतं ते होता आणि महत्त्वाचं म्हणजे काय की 5-6 दिवस सुट्टीचे दिवस होते आणि हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे बंद होते आणि त्याच्यामुळे मग फ्लो वाढला नांदेडमध्ये आणि 500 ची संख्या ते रोजचं 1,000 पेशंट्स येणं सुरू झाले. म्हणजे ते कमी वजनाचे जे मुलं मुली जे बाळ आहेत त्याच्यामुळे थोडंफार त्या आपण पाहतो की रेशो थोडा वाढलेला आहे. सणासुदीचे दिवस आहे आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. भेसळ आपण ते आम्ही मोहीम आता नुकताच आपण पत्र काढलेलं आहे. सगळं आमचे जे विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना आपण डायरेक्शन दिलेलं आहे की भेसळ फार मोठ्या प्रमाणामध्ये सण आहेत. आता गणपतीचं झालं, आता नवरात्र येत आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, त्याच्यानंतर क्रिसमस, म्हणजे हे इयर एंडिंग वगैरे सगळं ह्या भागामध्ये आपण जवळजवळ या 4 महिन्यामध्ये आपण एक मोहीम आपण राबवित आहोत जिथे की हे भेसळ जे फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. भेसळ म्हणजे सगळं दृष्टिकोनातून म्हणजे रेस्टॉरंट असेल, तेलामध्ये असेल, आपला मिठाईमध्ये असेल किंवा इतर बाबी असेल, तर आम्ही कडक ते कडक मोहीम आपण राबवत आहोत आणि जिथे जिथे आम्हाला इन्फॉर्मेशन येईल त्या भागामध्ये आम्ही जाऊन रेड्स वगैरे आम्ही करणार आणि कारवाई आमच्या भक्कम प्रमाणामध्ये आपण 3 महिन्यामध्ये पाहतो की त्याचे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. सुपारीची कारवाई नागपुरात करण्यात आलेली आहे, तरी मोठ्या प्रमाणात मध्य भारतात सुपारी तस्करीचं हब आहे ना? नाही, नागपूर हा सुपारीचा विदर्भ, म्हणजे नागपूर म्हणजे विदर्भ, विदर्भमध्ये थोडा सुपारीचा हब आहे. आजपर्यंत कोणी अशा प्रकारचा कारवाई केला नाही. आम्ही जवळजवळ 2.24 कोटी आम्ही सुपारी जे आहे आम्ही जप्त केलेलं आहे आणि ते सगळं चंद्रपूर आणि नागपूरमध्ये जप्त झालेलं आहे आणि त्या कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जे मोहीम आहे त्या मोहीम अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य अजितदादाचं सुरू होतं, त्यानंतर त्यांना पालकमंत्री पदही देण्यात आले, इतरांनाही मिळाले. खरंच दादा नाराज होते काय सगळे? नाही, नाराजीचं काय प्रश्नच नाही, कारण की ते सगळं ह्याच्यामध्ये होतेच आणि हा ठरलेलाच होता की कोणाचं पालकमंत्रीपद त्यांना मिळणार हे आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा आमचं बोलणंही झालं होतं की असं असं प्रकारचं नियोजन झालेलं आहे, परंतु थोडा उशीर झाला आणि उशीर झाला हरकत नाही, परंतु आता जे झालं ते सगळ्यांचा विचार विनिमय होऊनच सगळं व्यवस्थित झालेलं आहे, काय नाराजीचा प्रश्न नाही. पण कुठेतरी
कुठेतरी त्यांना नाराजी नाट्य दाखवावं लागलं, त्यानंतरच पालकमंत्री पद मिळालं नाही? असं काय, असं काय नाही. ते ठरलेलं होतं की जे आपल्याला पालकमंत्री जे द्यायचं आहे ते व्यवस्थित झालेलं, काय अडचण नाही. उपमुख्यमंत्री दादा पाटलांकडनं काढून अजितदादांना दिले, त्याच्यामुळे चंद्रकांत दादा पाटील आता नाराज आहे, असं सगळं चित्र जे आहे ते कुठेतरी सुरू आहे. नाही असं काय नाही. माझं परवा जे कॅबिनेटमध्ये दादांसोबत चंद्रकांत दादासोबत आपला माझा भेट झाला होता, ते एका प्रोग्राममध्ये आम्हाला दोघांना जायचं होतं, परंतु ते असं काय नाराजी काय दिसलं नाही. त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी एक होती, तर आता दोन जबाबदारी भेट मिळालेल्या आहे, सोलापूर आणि अमरावती. एक जास्तीचं जबाबदारी त्यांच्यावर टाकलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी संकेत दिले की अजितदादांना मुख्यमंत्री करू आणि जे 5 वर्षासाठी करू, काय वाटते केव्हा होईल ते? आता काय आता मी सांगू शकत नाही, परंतु राजकारण काय काही होऊ शकते. राजकारणामध्ये 23 होऊ शकते, 24 होऊ शकते, त्याला काय फरक. कुठेतरी असं वाटतंय का शिंदेना डच्चू मिळून? नाही असं काय डच्चू वगैरे काय असं नाही. काय ते काय होईल, मुख्यमंत्री दादा होणार हे पक्क आहे, देवेंद्रजींचा सुद्धा त्यांना साथ आहे. असं देवेंद्रजी हे सुद्धा बोलले की ह्या वेळच्या ज्या निवडणुका होईल त्या मात्र एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जाईल, तेच मुख्यमंत्री असणार, त्यांच्याच नेतृत्वात. नाही काय जे काय असेल ते आमच्या महायुती ठरवतील, ते ज्यांच्या संख्या येईल त्याप्रमाणे मध्ये कोणाच्या संख्या किती येतील काय येतील, म्हणजे महायुतीचा नंतरचा गोष्ट आहे, ते निवडणुकीच्या नंतर. परंतु देवेंद्रजीने सांगितलं की जे त्यांनी जे दिलेला इशारा ते म्हणजे समजणे वाले काफी आहे. इशारा दिलाय तर नक्कीच होईल असा असतो, होणार होणारच. पण तो इशारा कोणाचा? नाही इशारा म्हणजे आता काय ते होणारच आहे. आता दादा बनणार हे पक्क आहे. आता देवेंद्रजींनी बोलल्यानंतर काय आता सरकारमध्ये येण्यासाठी हीच अट होती का की दादा मुख्यमंत्री होतील येणाऱ्या काळात? नाही असं काय नाही, असं काय नाही. मात्र आता बोलले ते देवेंद्रजींनी, आता काल बोलले की ते 5 वर्षाकरता होतील म्हणून. असं आहे तर म्हणून ते आता काय ते इन्क्लिनेशन आपण दिलेलं आहे आपले देवेंद्रजींनी. महाविकास आघाडीच्या काळात जे स्थगिती लावली होती ती उठवण्यात आल्याची माहिती शिंदे सरकारनं हायकोर्टात दिलेली आहे. उठवलं ना सगळे सगळे आपले मागच्या वेळी जे स्थगिती मिळाली होती सगळं स्थगिती हटलेलं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.